या शब्दांमध्ये मी त्यांचा उल्लेख करू इच्छित नाही, पण प्रश्न असा आहे की या माणसाला देशाच्या एकूण परंपरेची किंवा देशाची एकूण सत्व आहे त्याची जाणीव आहे की नाही अशी शंका यावी अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे. 8 वर्ष झाले या गृहस्थांनी एकही पत्रकार परिषद घेतली, कोणालाही सामोरं जायला तयार नाही. मी त्यांच्या अनेक दौऱ्यांमध्ये म्हणजे मग ते काश्मीरमधला तो बोगद्याचं उद्घाटन असो किंवा भरूचला एका पुलाच्या उद्घाटनाला वगैरे वगैरे गडकरींच्या निमित्ताने तिकडे जाणं झालं आणि मी पाहिलं हा कुठे म्हणजे आता समजा रोडचं उद्घाटन आहे, गडकरी त्यांचे मंत्री आहेत, तर मग पंतप्रधानांच्या बरोबरीने एक छोटा भाऊ आहे ना, गडकरींचा फोटो छापायला काय तो नाही कुठेच. त्या रस्त्यावर टनेलचं उद्घाटन होतं, त्या टनेलमध्ये कोणीच नाही, त्याच्यामध्ये यांची जीप चाललेली, जीपवर हे एकटे दुबे हात दाखवतो, समोर पाहायला कोणी नाही. अशा पद्धतीने हे पंतप्रधान जर देशाला आणि ते जे काही आहे त्याचं कॅमेराचं शूटिंग ते आपण टीव्हीवर पाहायचं किती काळ चालणार आहे एक तुम्हाला सांगतो. आता खूप भाषण लावायची माझी इच्छा नाही. जर्मनीला बर्बाद करायला हिटलरला 10 वर्ष लागली, श्रीलंकेला बर्बाद करायला राजपक्षे दोघांनाही मिळून 10 वर्ष लागले आणि या देशामध्ये आपण सत्व असलेले जे काही खिणग्या इथे बसलेले आहेत त्यांनी जर मनामनामध्ये अंगार पेटवले तर या देशामध्ये कोणत्याही पंतप्रधानाची एक्सपायरी डेट 10 वर्षापेक्षा अधिक नाही. हे यापेक्षा जास्त सांगायचं नाही आहे. या ठिकाणी मला बोलवलं, 2 शब्द माझे ऐकून घेतले. आता खरं म्हणजे मी दिल्लीतून परत आल्यानंतर मुक्त पत्रकार आहे, त्याच्यामुळे मोकळेपणाने बोलू शकतो. मीडियाचा